पूछेंगे, वे तुमसे ये नहीं पूछेंगे मौसम कब बदला था, वे तुमसे ये नहीं पूछेंगे मौसम कब बदला था, वे तुमसे ये नहीं पूछेंगे बच्चे कब खेले थे नदिया के पार, वे तुमसे ये भी नहीं पूछेंगे आपकी पत्नी कब आई थी, महकती हुई आपके जीवन में, वे तुमसे ये पूछेंगे आप तब चुप क्यों थे, तुम्हें बोलना का रहते हो, तुम्ही मत का मांडले रहते हो, तुम्ही निषेध का नाही नोंदवला ते बरोबर आहे, हाच निषेध नोंदवण्याचा ज्या ज्या विषमतावादी प्रवृत्ती आहे त्यांच्या विरुद्ध निषेध नोंदवण्याचा कृती करण्याचा प्रयत्न मी करते आहे. आणि शेवटचा एक प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी आहे, अरुणा काळजापासून मेंदूपर्यंत भिडली का, भिडली का, परत अरुणा जन्माला आली असं वाटतं का, अजिबातच नको बरोबर आहे, रिंकू पाटील नको, आम्हाला अमृत देशपांडे नको बरोबर, आम्हाला आसिफा नको, अहो मुलांना पण सांभाळावं लागतं हल्ली, ही इतकी भयंकर प्रवृत्ती वाढत चालली, मुलांवर नैसर्गिक अत्याचार व्हायला लागलेतात, एका साहित्य संमेलनाला गेले बायकांची चर्चा सुरू होती, बाई मुलगी झालेली आवडेला मला पण मुली बाबत फार असुरक्षितता झाली आहे समाजात, एक जण म्हणाली बाई मलाही मुले मलाही काळजी वाटायला लागली, बघा ना किती भयंकर गोष्टी घडत आहे आपल्या आजूबाजूला, तर बदल घडला पाहिजे, स्वतःपासून घडला पाहिजे, थांबते इथे, धन्यवाद.